ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अन्नपूर्णेश्वरी पेट्रोल पंपाजवळ झाला अपघात, एकाचा जागीच मृत्यू, दोघे जखमी। मांजरी शुरुकुप्पी रस्त्यावरील अन्नपूर्णेश्वरी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी रात्री नादुरुस्त होऊन थांबलेल्या ट्रकला दुचाकीने धडक दिल्याने घटनास्थळी एकाचा मृत्यू झाला। दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी चिकोडी येथील सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। घटनास्थळी इंडियन ओवरसीज बँकेचे अधिकारी हेग्रू आचार्य कोटगिरी वय वर्ष 40 यांचा जागीच मृत्यू झाला आहे। घटनास्थळी अंकली पोलीस स्थानकाचे फौजदार लक्ष्मणाप्पा आरी भेट देऊन घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू ठेवला आहे। इंडियन ओवरसीज बँकेचे अधिकारी व इंगळी येथील कर्नाटक विकास बँकेचे व्यवस्थापक व एक इंगळी येथील युवक एका दुचाकीवरून तिघे जण अंकलीहून शिरगुप्पेकडे जात होते। मांजरी शिरगुप्पी रस्त्यावरील अन्नपूर्णेश्वरी पेट्रोल पंपानजीक नादुरुस्त होऊन ठेवलेल्या ट्रकला दुचाकीची धडक दिल्याने घटनास्थळी एकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत। गंभीर जखमीमध्ये इंगळी येथील कर्नाटक विकास ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक व्यंकटराव नायर वय वर्ष 35, त्याचबरोबर इंगळी येथील युवक अक्षय धनवडे वय वर्ष 25 हे जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी चिकोडी येथील सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। भानकरे न्यूज साठी इंगळीहून राजू कोळी।